आई बाबा आज भाऊ भी तुम्ही गेल्यानंतर एकही दिवाळी अशी गेली नाही जेव्हा आम्हा दोघा भाऊ बहिणींना तुमची आठवण झाली नाही. हे ऐश्वर्य, हे वैभव सगळं काही तुमच्या आशीर्वादानेच आणि माझ्या लाडक्या बहिणीच्या प्रेमाने. माझा दादा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा असूनही माझं लग्न होईपर्यंत लग्न करणार नाही, म्हणून तो आजही अविवाहित आहे. आई बाबा, खरं सांगायचं तर माझा दादा माझ्यासाठी परमेश्वरच आहे. कृष्णा, नंदिनी, अरे काका, अरे बाबून चला लवकर. भाऊ बीजेच्या वाळणीसाठी गावातली लोक वाट पाहत आहेत. चला 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 लवकर. नमस्कार. नमस्कार. आयुष्यमान भव. परमेश्वर या भाऊ बहिणींचं प्रेम असंच कायम राहू दे. दोघांमध्ये कधी अंतर पडू देऊ नकोस.
माझ्यासाठी की नाते भावा बहिणीचे आयुष्य मानव बंटी चहा घेऊन नंदिनीला पाठव मी तुझ्या करता चहा आणलाय हे कधी तिला तोंडाने सांगावं लागत नाही हे तिच्या श्वासातील श्वासच मला सांगतो की ती आली आहे कळलं ना अभिनय सम्राट बंटी सॉरी मालक गलती झाली काय हे दादा अरे किती सवय तुला माझी दिवसाची सुरुवात तू माझा चेहरा पाहून माझ्या हातचा चहा पिऊन करतोस छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी तुला जवळ लागते ना मला तर असं वाटतंय की परमेश्वरानं मला फक्त तुझ्या सेवेसाठी जन्म दिलाय आणि खरं सांगू का दादा माझंही त्या देवाकडे एकच मागणं आहे की जन्मोजन्मी मला हाच भाव मिळव किती गुणाची आहे ग माझी नंदिनी मालक या बंटी गाडी काढून ठेवायला सांग जी मालक कृष्णा आपल्या रिंगण गावातील कापडाची मिल अगदी जोरात आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची उलाढाल दुप्पट होणार आहे आणि इतकंच नव्हे तर तिथल्या मालाला मागणीही जोरदार आहे काका हे सगळं नंदिनीमुळेच तिच्या हातनं कुठलाही बिझनेस सुरू केला ना तो यशस्वी होणारच नाही हा दादा मी फक्त सुरुवात करते पुढची सगळी मेहनत माझ्या दादाची आजवर तो एवढा यशस्वी झालाय ना ते फक्त त्याच्या निष्ठेने आणि मेहनतीने त्यामुळे या यशाचं सर्व श्रेय माझ्या दादाला कृष्णा अरे या जगात जो तो हे सांगण्यासाठी धडपड करत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालं पण खरं सांगू तुम्हा भावा बहिणींचं नेमकं उलट आणि दुसरी एक गोष्ट ही सगळी उलाढाल आहे ना ती तुम्हा दोघांच्या भावा बहिणीच्या प्रेमामुळे मिस राधिका तुम्हाला किती वेळा सांगितलं की ऑफिसचं काम ऑफिस मध्ये घरी नाही सर पण ही महत्त्वाची फाईल आहे आणि राधिका अरे पण दादा सॉरी सर पुन्हा असं होणार नाही हे आपलं बरं आहे नेहमी असंच म्हणायचं आणि पुन्हा तसंच दादा असं काय करतोस रे तुझी सेक्रेटरी जरी असली ना तरी आधी ती माझी चांगली मैत्रीण आहे चल आली आहे तर नाश्ता कर चल ना ये अगं बस ना आणि ही कसली आणली फाईल बघू नंदिनी ऑइल मिल मी सांगतो तुला तुझ्या नावानं ऑइल मिल काढायची ठरवले तुझ्या दादानं दादा कशासाठी हे माझ्या लाडक्या बहिणीसाठी दादा मी एक मागितलं तर देशील तू माग तर फक्त तुझ्या फुलवाडीत कारखाना काढणार आहेस ना तिथल्या राहणाऱ्या लोकांचे पाण्याचे खूप हाल होत आहेत रे तू जर एक विहीर काढलीस ना तर त्या लोकांचा प्रश्न सुटेल बघितलं काका माझ्या नंदिनीला दुःखी कष्टी लोकांची किती जाणीव आहे ती काका ठरलं तर तुम्ही एक चांगला विहीर बांधण्याचा मुहूर्त काढा बर या गावातल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि विहिरीचा मुहूर्त एकाच दिवशी आधी विहीर
आणि मग कारखाना. भोलेनाथाचं नाव घेऊन होऊन जाऊ द्या. शिवाजी बम भोले बम, हा
शिव भोले बम बम भोले बम शिव भोले बम हे लालत नंदी नाचे बघा सत्य शिवाला सुंदर तिला शिवात पाहूया सत्य शिवाला सुंदर तिला शिवात पाहूया शिवरात्री या शिव शंभूला सारे कला पूजूया शिवहानी शंकरवादे नारळाच्या झाडाला केळी कधीपासून लागायला लागली गाणारी केळी केळी घ्या केळी केळी घ्या केळी अरे आली माझी केळेवाली आली ही केळेवाली मला लय भारी सोबत इथं टोपली सगळ टोपलीतल्या केळ्या सगळ एवढंच ना संत्र्या मोसंब्या सगळ मी जोबल अरे मोसंब्या माझ्याकडे संत्री बी नाहीत आणि मोसंबी बी नाहीत फक्त केळी आहेत चालते का बोल ते तर माझ्याकडे बी आहे अरे ये मोड द्या लय चावट पण नका करूस किती केळी देऊ ते सांग आधी किती एक बस फक्त एकच मग जलंबरासाठी एकच पुरे असत बस फक्त एकच आणि जलंबरासाठी कसं काय पुरेल एकच अरे केळी खाणं चांगलं तब्येतीसाठी खात जावी अन्न मधन असं बारीक झाली खाऊन नको बर घे 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 चांगलं घे घे पोट भरलं जाम भरलं बघ याईला बाईचा अर्ध्या केळ्यात पोट भरतय माझं कसं काय होणार काय माहिती अरे ये मोड द्या काय बोलतस रे तिकडे बघू जर करतोय अर्धा पुरतीयाल का एक पाहिजे एक 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 डझन फायनल फक्त एकच फायनल अरे एवढा मोठा बंगला तुझा आणि एकच डझन केळी पुरत्याल का एवढ्या मोठ्या बंगल्यात माणसं राहत्यात राक्षस नाही राहत एक डझन दे कुठली ठीक आहे अरे मूड द्या बघत करायला पाटीला हात लाव की यायला लाव का पाटीला लाव देस अरे पाटीला पाटीला केळी कत्ती येतात कच्ची अरे कच्ची केळी थोडी पिकली ना की लई गोड लागतात बघ पण पिकलेली केळी आणखीन पिकली ना की काय कामाची राहत नाही बाई ग केळेवाली ही सांग कशी काय सोबत लक्ष्मण भाऊ नमस्कार कृष्णा बोलतोय नमस्कार कृष्णा साहेब हुकुम आमची नंदिनी तिथे आली आहे हा आलात ना साहेब नाही म्हटलं उद्या त्यांचा वाढदिवस आहे तेव्हा खरेदी करता आलेले आहेत तुम्ही काय काळजी करू नका साहेब मी स्वतः लक्ष देतो जातीनं तिथे आपला छान छान ड्रेस मिळतो या ताई नमस्कार नमस्ते आपण असं जब्बा घेऊया आम्हाला असा छानसा कुर्ता जब्बा वगैरे दाखवा ना हो हो साईज 42 हा छान दिसेल दुसरं काहीतरी दाखव हा एक लाईट कलरचा हा पण छान दिसेल हा बघा वाव हा कसा आहे हा बघ ग हा कलर छान दिसेल तुझ्या दादाला नाही का तुला कसं माहित
अगं बरेचसे कपडे त्यांचे याच रंगाचे आहेत. हो इतकंच नाही ग, महत्वाच्या फाईल्स ऑफिसची सजावट पण याच रंगाची. म्हणूनच मी सांगते हा रंग त्यांना खूप शोभून दिसेल. त्यांना शोभून दिसेल काय नाही ग. काय दादा हे काय माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला खास प्रेझेंट. कसं आहे माझी आवड निवड तर चांगलीच कळते तुला. दादा हे मी माझ्या पसंतीने नाही घेतलंय. मग तुला हा रंग खूप आवडतो असं मला तुझ्या एका जवळच्या व्यक्तीकडून कळलंय. व्यक्ती कोण ग? ते जाऊ दे, पहिले माझं प्रेझेंट कुठे आहे ते सांग. ग ताई साहेब चला. कुठे? अरे काय करतोय? सस्पेन्स सस्पेन्स सस्पेन्स. हळू 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 थांबलो 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 ना. हळू 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 सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. आणि आता ही बघ तुझी गाडी. येस माझ्या लाडक्या बहिणी करता ही घे. नंदिनी काय झालं ग? अगं अगं काय करते? माझ्या देवाच्या पाया पडायचं राहिलंच होतं ना. संध्याकाळच्या शिळ्या यायला कोण ताजी भाजी घेऊन आला रे? भाजी पण ताजी, भाजीवाली पण ताजी, एकदम काकडी सारखी फ्रेश. ये बंट्या, ते बघ बघ नका करूस. भाजी घ्यायची की नाही ते बोल आधी. घ्यायची म्हणजे काय? नाही तर कशाला तुला आधी दिलं असती ते? हात लाव जरा पाटीला. या हिला कामाला ठेवल्यासारखी वागते माझ्याशी. नोकर सारखं वागवत असती. काय काय बघ बघ नका करूस. लवकर काय भाजी घ्यायची ती घे. येल नाही माझ्याकडं. कुणाकडे येईल इथे? मला वाटलं संध्याकाळच्या वेळेला आली मुक्कामाला आली की काय. ये बंट्या, लई चावटपणा नका करूस. चावटपणा मी नाही करत, माझं मन चावटपणा करतो. सारखं फिरत असत तुझ्या भोवती इलू इलू करत. काय ते इलू 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 आलू 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 ग आलू. अरे काय बोलतोय? आलू कसे दिले? आलू आलू दिसते का तुला? याच्या तिला काटे खूप आलेत. वांगी कशी दिली? कोणती भाजी आणली तू? चल 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 बटके पाठवून दे सगळ्या भाज्या. 2-2 लिटर टमाटे पाठव 5 टन आलू 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 काय ते आलू आलू दे पटकन. वांग्याला कसे काटे आलेत? पाहिले तर ताई तुम्ही आलात म्हणून बरं झालं. नाही तर 2 भाज्या घ्यायला 4 तास लावलं असतं यानं. अगं तसा मनाने खूप चांगला आहे बरं का? ऐक जरा. आणि त्याला तूही मनापासून फार आवडते. अरे म्हणत्या इलू इलू. दादा चावी दे ना. नाही नंदिनी तू ड्रायव्हिंग करायचं नाही. दादा नाही. घे चालो गाडी. तशी मला गाडी चालवायची हौस नाही आहे पण आता तू म्हणतोस तर चालवते. Ah!
काय हो मिस्टर, नीट बघून चालतंय ना तुम्हाला? माझ्या दादाने प्रेझेंट दिली मला गाडी, त्या गाडीला काही झालं असतं तर? अगं गाडीचं काय एवढं? अगं त्यानं विचार तर खरं, काही लागलं तर नाही ना? चल आपण दवाखान्यात जाऊ. अहो नाही, दवाखान्यात जायची काही गरज नाही, मी बरं. नाही नाही असं कसं, दवाखान्यात तर जावंच लागेल. नंदिनी चल, नंदिनी माझ्यासाठी चल उठा सावकाश. जास्त लागलं नाही. अर्जुन आता बरं आहे मी. अर्जुन आहे ना? अरे काका ये ना, ये ये. अर्जुन काय रे, काय मला कळलं तुला ऍक्सिडेंट झालाय म्हणून? अरे काही नाही, थोडस लागले रे. अरे काय थोडस, केवढं लागले? अरे काही नाही रे. कोण होतं, कोणाची गाडी होती? अरे हे ते आपले. काळजी करू नकोस, त्याला शोधून काढू आपण, त्याच्यावर केस टाकू आपण. रामखोर माणसं, रस्त्यावर काय अशी गाडी चालवतात? एक्सक्यूज मी. काय नाही तशी, एक मिनिट, एक मिनिट. कृष्णा देशमुख तुम्हीच? हो हो. म्हणजे ते प्रसिद्ध बिझनेसमॅन ज्यांचे ते चौका चौकात फोटो लागलेले असतात? गाडी तुमचीच होती ना? हो. ऍक्सिडेंट झालेली? कशी काय ठोकली गाडी? मी माझ्या बहिणीच्या वतीने माफी मागतो. दादा तू का माफी मागतोयस? आपली चूक नाहीच आहे, त्यांचीच चूक आहे. अहो चूक तुमची नाहीच आहे, चूक असली ना त्या गाढवाची आहे ती. रस्त्यात चालताना गाड्या आणि बघायला नकोत का? मग तुमची काहीही चूक नाही, डोंट वरी. सॉरी म्हण साहेबांना. आय एम सॉरी. सॉरी म्हणाला? अगं म्हणाले ते सॉरी. नंदिनी अहो देशमुख साहेब, कशाला चिडताय आपल्या बहिणीवर? चूक या अर्जुनचीच असेल, अर्जुनच म्हणेल सॉरी. अर्जुन बेटा सॉरी म्हण, परत एकदा म्हण. मॅम आय एम रिअली सॉरी. त्याचा आता काय उपयोग, आधी चूक करायची मग सॉरी म्हणायचं, आणि सॉरी म्हटलं की पुन्हा पुन्हा तीच चूक करायची. एवढं कळत नाही, रस्ता क्रॉस करताना दोन्हीकडे नीट बघायचं असतं. आधी डावीकडे बघायचं, मग उजवीकडे बघायचं, दोन्हीकडे बघून झालं ना की मग रस्ता क्रॉस करायचा. समजलं का? चाललंय आपल्या दिमागात. एवढं कळत नाही रस्ता क्रॉस करताना कसं बघावं ते. विचार करतोयस काका? तो मुलगा अर्जुन चांगला वाटला मला, आपली नंदिनी
किती संतापात बोलत होती त्याच्याशी, परंतु तो मात्र जराही न चिडता अगदी शांतपणे ऐकून घेत होता आणि किती तोलून मापून बोलत होता। मला आवडला तो। हो ना, मलाही आवडलंय। असा शांत आणि समंजस मुलगा आजच्या काळात मिळणं कठीण। त्याचा आणि नंदिनीचा जोडा अगदी शोभून दिसेल ने? असं तुम्हालाही वाटतं ना काका? मग आपण असं करूया, त्याच्या संपूर्ण परिवाराची चौकशी करूया आणि जर सर्व चांगलं असेल तर नंदिनी करता त्याचा विचार करूया। कसं वाटतं तुम्हाला काका? उत्तम। हे बघ, मी चौकशी करून लगेच कळवतो तुला। या पेपर मध्ये नजर टाकून घे, म्हणजे मी दुसरे कामाला। नंदिनी बेटा, अगं एवढ्या घाईत कुठे निघालीस? दादा, बाहेर जाताना असं विचारत असत का? नाही ना, त्यानं महत्वाची काम होत नाही तरी। महत्वाचं काम? अगं पण एवढं कुठलं महत्वाचं काम? आणि ही फाईल त्यांची आहे, तुमच्या त्या अर्जुन रावांची। महत्वाची फाईल नीट सांभाळून सुद्धा ठेवता येत नाही साधी। मी देऊ नाही ते। अगं पण तुला जायची काय गरज आहे? कुणाला तरी हा बघ, हा बंटी आला बघ, या बंटीला पाठवणं हवं तर। अरे महत्वाची फाईल मलाच द्यायला पाहिजे। फाटेल ती, फाडून द्यायची। मी जाते। महत्वाची फाईल दादा? कृष्णा ऐकलं, महत्वाची फाईल। काय इकडे कसं काय? ते काय अर्जुन? हा अर्जुन हवाय त्यांची ती महत्वाची। महत्वाची फाईल, बरोबर बरोबर। आहेत वाट बघतायत। बोलवू बोलवतो बोल। छान छान। अर्जुन, हे अर्जुन। हॅलो बघा, कोण नाव काय? नंदिनी देशमुख। नंदिनी देशमुख, ऍक्सिडेंट वाले आले। येतोय मग, कसं काय चाललंय? अरे काका, चांगलंय, महत्वाचं काम चांगलं आहे म्हटलं। नाही रे तसं, बस काय तू ऑफिसला जातो? नाही सुट्टी आहे आज। अरे हो, आज रविवार ना। ही महत्वाची फाईल विसरून गेला होतात ना तुम्ही? विसरू पाय लहान पा। प्रॉब्लेम आहे? नाही, मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी घेऊन येतो। हो कॉफी पाठवू ना? कॉफी आणतो, कोल्ड कॉफी। काय वातावरण गरम, आणतो आणतो। सांभाळ ना। हो अशी महत्वाची फाईल कुठे विसरून जाता का? म्हणजे अजून तुमचा माझ्यावरचा राग गेलेला दिसत नाही। अहो मी तरी काय करायचं, मला एक सांगा, एकट्या माणसाने कुठं कुठं पाहायचं? म्हणूनच कधी कधी असं वाटतं की आपलंही कुणीतरी असावं तुझ्यासारखं। मी सगळी माहिती काढली त्या अर्जुन बद्दल। सगळं काही व्यवस्थित आहे अगदी। लहानपणीच आई वडील वारले त्याचे आणि या काका काकूनच सांभाळ केला त्याचा। असं काय? आणि विशेष म्हणजे इस्टेट भरपूर आहे आणि ही सगळी इस्टेट त्या अर्जुनच्या नावावर आहे। व्हेरी गुड, म्हणजे विचार करायला आपल्याला काहीच हरकत नाही। खरंच काका? आपण असं लवकरात लवकर बोलणी करू। हो निघू मी आता। हो काका। बाबा, आई, आपल्या नंदिनीसाठी एक चांगला मुलगा मिळालाय, म्हणजे ते उद्या मला सोडून सासरी जाईल कायमची आणि मी इथे एकटाच। दादा, अरे एवढी घाई झाली तुला माझ्या लग्नाची? असं का बोलतेस बेटा तू? मला तर असं वाटतं तू इथेच राहावंस,
जन्मभर माझ्यापाशी, परंतु ते शक्य नाही ग। योग्य वेळी योग्य मुलाशी तुझं लग्न लावून देणं माझं कर्तव्यच आहे। आज आई बाबा असते तर त्यांनी देखील हेच केलं असतं। नाही दादा, आज जर ते असते ना तर त्यांनी आधी तुझं लग्न केलं असतं। नंदिनी हो दादा, मी तुला असं एकटं सोडून सासरी जाणार नाही। तुला वाटतं ना मी लग्न करावं, मी नक्की करेन, पण तूही लग्न केलं पाहिजेस। मी हे लग्न? दादा मी मुलगीही पाहिली आहे। मुलगी पाहिली? राधिका। राधिका? अरे दादा मनानं खूप चांगली आहे ती, संसारही खूप चांगला करेल। तुझ्या आवडीनिवडीही अगदी खूप चांगल्या माहिती आहेत तिला, खूप काळजी घेईल रे तुझी ती, मला खात्री आहे ना। ठीक आहे, तू म्हणतेस तर करेन मी तिच्याशी लग्न। आणखी एक दादा, आपल्या दोघांचं लग्न एकाच मांडवात, काय? तू पण की नाही नंदिनी। Thank you.
तुझी रंगात ये बोल हे ध्यानात घे राधा तूच माझी मी श्याम तुझा ग हाय हाय थोडीशी रंगात ये बोल हे ध्यानात घे राधा तूच माझी मी श्याम तुझा ग मी रंग तुझा जाणते राजा तुला मानते सनईच्या सुराची मी वाट पाहते पण सनईच्या सुराची मी वाट पाहते नको लाजू नको लाजू नको ग अग लाजू नको लाजू नको लाजू नको ग सरचा दारी लेक निघाली सासरी
दुसरं माहेरच आहे असं समजायचं. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो की मी तुला कसलीही कमतरता भासू देणार नाही या जीवनात. सगळं सुख देईन मी तुला, वचन देतो मी. आणि हे वेडा बाई, आता हे दादांचं प्रकरण भरपूर झालं, आता थोडं आमच्याकडेही लक्ष द्या असं म्हणतोय मी. अरे दादा, एवढ्या सकाळी सकाळी. अरे दादा नमस्कार. नमस्कार. मला माहित होतं तुम्ही नक्की याल. कसं? अहो, तुम्ही भाऊ बहीण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आणि आपल्या नंदिनीजी तीच अवस्था. बरं, या 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 काय. दादा, नंदिनीसाठी तिच्या भावाला आणणं तर मला शक्य नव्हतं, पण तिच्या आनंदासाठी इतकं तर करू शकतो मी. अय्या दादा, कधी आला? आयुष्यमान भाऊ. नंदिनी, मला असं वाटायचं की जगात तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा मीच आहे, पण तू आज जाणवलंय की माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. दादा शुक्रिया.
गाडीची चावी आणि हा टिफिन. चला मी निघतो, येतो मी. वॉलेट राहिलं, दररोजची सवय. हे काय बांधला नाहीत ना टाय? मला एक सांगा, ही ड्युटी कोणाची आहे? माझी. मग बघा गळा बघा. करेक्ट. ओके चला आता आम्हाला आमची ड्युटी करू द्या. बर येऊ आता. बर उद्याचं लक्षात आहे ना? आता उद्याच काय विसरलात ना? उद्या रक्षाबंधन आहे आणि दादानी आपल्या दोघांना घरी जेवायला बोलवलंय. ओके मॅडम, आपण उद्या नक्की दादांच्या घरी जाऊया. ठीक आहे, आता मी निघू. ओके चला बाय बाय. फुलं घ्या फुलं, रंगी बेरंगी फुलं, ताजी ताजी फुलं. और तिच्या कुठं गेला असेल? हा आम्ही इथे जाहो. अरे मुडद्या, फुलं हवीत का तुला? मुडदाही हलत नाही, फुलंही हलत नाही, आम्हीही हलत नाही. कारण आम्ही राजा आहो. राजा? मुलं बरी आहेत. काय ते? फुलं बरी आहेत. अंगाशी झेंडू दे असेल तर, मोगरा दे नसेल तर, जे असेल नसेल ते दे. अरे पण देव कशात? टाक माझ्या पदरात, घेऊन जातो मी घरात. चांगली फुलं आहेत. मला सांग, एवढ्याच्या फुलांचे किती पैसे झाले तुझे? ये बघा, 12 रुपये झाले. 12 रुपये? ठीक आहे, कोणाचे दिलेत तेव्हा तुझे ठेवणारे. थांब जरा तिकडं. तरी मी विचार करते, या माकडाचं एकदम माणसात कसं काय रूपांतर झालं? आम्ही सिरियस आहोत. सिरियस? और देवा सिरियस. थांब थांब, मी अँबुलन्स बोलवतो. अँबुलन्स अँबुलन्स. शट अप. सिरियस म्हणजे तसे सिरियस नाही. मग आम्हाला टेन्शन आलंय. टेन्शन? आणि ते कसं पाय? लग्न झालं. और देवा, आज कस झालं? आता माझे संग कोण लगीन करणार? माझ कस होणार? तस नाही, आईंचं लग्न झालं, दादा साहेबांचंही लग्न झालं. आमचा प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या संग लगीन कोण करणार? नवा? नाही, टेन्शन वेगळंच आहे. कुणी दादांची फॅन, कुणी लक्ष्याची फॅन, कुणी राजाची फॅन, कुणी मुर्देची फॅन.
या लाईन मध्ये असलेल्या मुलींपैकी कुणाशी आम्ही लग्न करायचं? दादा तुमची सारखी आठवण काढत असते ही नंदिनी. कशी आहेस ग तू? या शहरात इकडे यायचं म्हणतेस तू? अगं अगं माझी मावशी आली आहे या शहरात, तिला इकडे यायचं होतं. अगं मग बोलो ना. नाही कर, पण तुला माहित नाही आहे ती तुझी मावशीच आहे ना, बोलो. हो मावशी, पत्ता लिहून घे. दही लेलो, दही ताजा ताजा दही. अरे भाऊ बरं झालं इथंच भेटलात, घ्या तुम्हाला राखी बांधते. बबलीच्या हातात राखी? भाऊ का सांड आहे. भाऊ जगातल्या समजा संकटांपासून माझं रक्षण कर. संकट तर येऊ दे, भोगाच करून टाकतो. आईला मरते बंटी, बज गई तेरी घंटी. या अरे बंट्या, मी नाही मी नाही मी नाही मी नाही. बंट्या अरे बंट्या थांब केलं तिकडं. अरे बंट्या वाटवा वाटवा. कशात काकू? हाय नंदिनी, माझं एक काम करशील? काकांना विचार की स्वस्तिक एंटरप्राइजेसला किती अमाऊंटचा चेक द्यायचा आहे आणि ती अमाऊंट तू त्यांना लिहून दे. मी चेकवर साइन केली आहे. बरं, मला एक अर्जंट मीटिंग आहे, मला निघायला हवं. नाश्ता? नाही नाही, नंतर घेतो. बरं काका. काका काय ग? काका काही नाही, यांनी सांगितलंय की स्वस्तिक एंटरप्राइजेसला कितीचा चेक द्यायचा आहे. काय विचारत होते? स्वस्तिक एंटरप्राइजेसला कितीचा चेक द्यायचा आहे? 14,20,35,90 14,90,000. अच्छा. हे घ्या भरून टाका, मी वर जाऊन येते. बघितलं किती बदललं आपला अर्जुन ते? पाहिलं ना, आतापर्यंत फक्त सही केल्यानंतर चेक माझ्या हातात द्यायचा. आता चेकवर किती रक्कम टाकायची हे सुद्धा विचारतोय, आणि ते सुद्धा बायकोच्या मुखातून. अहो आज तर रक्कम विचारली, उद्या हिशोब विचारेल, आणि परवा कदाचित घराबाहेरही काढेल. आणि हे सगळं या नंदिनीशी लग्न झाल्यानंतरच घडलंय, हे विसरू नका. काही विसरलेलं नाही आहे ग मी, एवढं मूर्ख नाही आहे मी, सगळं लक्षात आहे माझ्या. आणि हे विसरलेलं नाही आहे मी, माझ्या भावानी हा बंगला सगळी प्रॉपर्टी फक्त अर्जुनच्या नावावर केली, माझ्या नावावर एक छदाम सुद्धा ठेवलेला नाही आहे, यातलं काहीच विसरलेलं नाही आहे मी. अर्जुन आजही आपल्या शब्दाबाहेर नाही आहे, पण उद्याचं काय सांगता येतं? उद्या जर या बायकोच्या नादी लागून त्यांना आपल्याला या घरातून हाकललं तर? तसं काही होऊ शकत नाही, तसं काही होऊ शकत नाही. योग्य वेळ आली ना की मी काय करतो ते बघत राहतो. या अर्जुनला नाही चक्रव्यूहामध्ये मी फिरवत ठेवला,
नावाचा शशिकांत नाही मी. नशीब काढलंस ग पोरी तू, नशीब काढलंस. काय ग तुझ्या नवऱ्याला भाऊ किती? 33 आहे. वा छान छान. आणि बहीण? ती एकच आहे, त्या सासरीच असतात, नंदिनी ताई. अरे वा, म्हणजे एवढ्या मोठ्या घरात तुझ्या एकटीच राज्य की? अग हे कोण? मावशी, हे आमचे राजन काका, यांच्या सगळ्या कंपन्यांचे मॅनेजर येथे. म्हणजे पगारी नोकरच की? मावशी, हे आमच्या वडीलधाऱ्यांपैकी एक आहेत. असं होय? ओ सॉरी सॉरी, माफ करा माफ करा. अगं राधू, तू उभी काय राहिलीस? आधी माझी बेडरूम दाखव मला. आणि हे बघ, तुझ्या नोकराला माझी बॅग घेऊन जायला सांग. चल ग, चल चल. करे मी तुमच्या जेवणाचा जवाब नाही जी, लेकिन बहुत दिनों में बिरयानी नहीं बनाई. ये देखो बिरयानी बाहर आई. दादा, अर्जुन बोलतोय. हां बोल अर्जुन. दादा तुम्ही मामा होणार आहात? काय, मी मामा होणार आहे? होय. म्हणजे नंदिनी? अहो, तुमची नंदिनी आई होणार आहे. यारे सारे या सारे गाऊया, हे यारे सारे या सारे गाऊया. अरे होणार मामा मी जगा सांगूया. या न या हो ताईया, या हो माईया, होणार मामा संगे सारे नाचूया. ओ या या यारे सारे या सारे गाऊया. अरे यारे सारे या सारे गाऊया. अरे होणार मामा मी जगा सांगूया. दिन हा घरी उजळला, दुडदुड धावेल कान्हा गा. हो गोकुळ होईल घरदाराच, येईल राजस राणा गा. ऋणू झुणू वाळा त्याचा पायी
ताली वाजणार नाचून अंगण सारे छोटे करणार लाडकी ताई आता आई होणार हे यारे सारे या सारे गाऊया यांना यारे सारे या सारे गाऊया होणार मामा मी जगा सांगूया डॉक्टर आय एम सॉरी कृष्णराव आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही आणि राधिका यापुढे केव्हाही आई मला माझं बाळ हवंय मला माझं बाळ हवंय तुझ्या बोलावड्यावरनच मी इथं आले ग तुमचा राजा राणीचा सुखाचा संसार बघितला हे गोकुळ बघितलं डोळे मिटण्यापूर्वी मांडीवर नातवंड खेळवावं हीच इच्छा होती ग माझी सगळं काही अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं बघ पण खरं सांगू दृष्टच लागली तुझ्या संसाराला बोलबाळ नसलेल्या बाईचं जिणं म्हणजे रखरखीत वाळवंट असतं ग तुझं सगळं चांगलं व्हावं हीच इच्छा होती ग माझी तुला सांगते तुझ्या संसाराला नजर लागली त्या नंदिनीची
खबरदार, जर नंदिनीच्या बाबतीत काही वेडवाकडं बोललीस ना तर जीव घेईन मी तुझा. करता पुरुष आहेस, तूच जसा धीर सोडलास तर मग बहिणीला कोण पाहिल, तिला कोण सांभाळेल? आणि नशिबात जे लिहिलेलं असतं ते घडल्या वाचून राहत नाही, कोणी कितीही काही केलं तरीही. त्यामुळे दुर्दैवानं जे घडतं त्यासाठी माणसानं स्वतःला दोष कधीही देऊ नये रे. परमेश्वरानं तुमच्यावर फार मोठा अन्याय केलाय, पण त्याच परमेश्वरानं माझ्या पदरात दोन मुलं घातली आहेत, त्यामुळं तू असं कधीच समजू नकोस की तुझ्या नशिबी मुलांचं सुख नाही आहे. दादा, माझ्या दोन मुलांपैकी मी एक वहिनीच्या पदरात घालायचं ठरवलंय. नंदिनी, मी मागच्या जन्मी नक्कीच काही पुण्य केलं असेल म्हणून तुझ्यासारखी बहीण मला मिळाली. दादा, स्वतःच्या पोटचं पोहर तू आपल्या वहिनीच्या पदरात टाकायला तयार झालीस, धन्य आहेस. अरे देवा देवा देवा, अरे परमेश्वरा, अरे बाबा, का हात धुवून मागे लागलेस माझ्या पोरीच्या, का छळ मांडलेस माझ्या पोरीचा? आता झालं तरी काय मावशी? काय झालं? अगं पोरी, तुझ्या पाठीमाग तुझ्या या राजवाड्यात काय काय कारस्थानं चालली याची तुला खबरच नाही ग. तुझ्या त्या नवऱ्यानं तुझ्या नंदेचं पोर दत्तक घ्यायचं ठरवलंय. काय? बसला ना झटका. अगं हे तर काहीच नाही, त्या नंदिनीचं पोर एकदा या घरात घुसलं की या सगळ्या इस्टेटीचं मालक होईल ते, आणि मग तू येशील रस्त्यावर. माझी भोळी बिचारी पोरग बाई. अगं तुला त्या नंदिनीचा डाव कळणार नाही, चार दिवस नाही झाले तुझं पोर जाऊन, तर मग खेळली न चाल. काहीतरी बोल नकोस मावशी, नंदिनी ताई तशा नाही आहेत. अगं बाई, क्या? अगं तुझ्या भल्यासाठी सांगते गो पोरी. अगं ऐक माझ, हे बघ, तुला माझ्या बोलण्याचा राग आला तरी चालेल, पण मला त्याची पर्वा नाही. हा अगं, तुझ्या सख्ख्या आईने जरी हा ऐकलं असतं ना तर तिला सुद्धा राग आला असता, आणि मी तर तुझी मावशी आहे, मावशी. बघ बाई, मागवून म्हणू नकोस, मी तुला सावध केलं नाही म्हणून. आली मोठी काही वारेण, पण याने नंदिनीच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं हे मला का नाही सांगितलं? मला हे सांगण्याचं एवढं महत्वाचं नाही वाटलं का त्यांना? असं का बरं केलं असेल त्यांनी? कसं वाटतं तुला आता? काय म्हणावं या नंदिनीला? हे सगळं कळल्यानंतर तिच्या दोन मुलांपैकी एक मुलगा ती आपल्या पदरात घालीन म्हणाली. मोठी गुणाची आहे माझी बाहेर, खूप मोठं मन आहे तिचं, पण मला एकच भीती वाटते, तिचा हा निर्णय अर्जुनला पटेल किंवा नाही, आणि त्याला हे कळल्यानंतर तो तिला काय म्हणेल. अगं तू वेळी आहेस काय? मी काय म्हणणार आहे? अगं तू अगदी योग्य वेळीस योग्य निर्णय घेतलास, आणि बघ मला त्याबद्दल तुझा अभिमान वाटतो. अगं आज तर तू खरा बहिणीचा खरा धर्म पाळलास हे सगळं करून. पण मला माफ कराल का? कारण मी तुम्हाला न विचारता परस्पर दादाला शब्द दिला. अगं असं तू का म्हणतेस? हे बघ, तुझा शब्द म्हणजे माझा शब्द. हे बघ, पत्नी म्हणजे ना पतीची अर्धांगिनी असते, आणि तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक निर्णयाला माझा नेहमी पाठिंबा राहील,
आणि मी जर तुझ्या जागी आज निर्णय घेतला असता ना तरी हाच निर्णय घेतला असता. बरं ते सगळं जाऊ दे, शांत हो आणि मला एक सांग, आता वहिनींची तब्येत कशी आहे? आता बरी आहे. नंदिनी तू जरा एक काम. अरे काका या बसा ना. नाही नाही एवढा वेळ नाही माझ्याकडे, मला काही पेपर्स वरती आणि चेक्स वरती सह्या हव्या. काका एक काम करू ना, तुम्ही ऑफिसलाच निघालात ना आता, मी पण ऑफिसलाच येतोय. एवढा वेळ नाही आहे, फार अर्जंट आहे. बरं ऑफिसला जाण्यापूर्वी देऊन टाकायचे मला ते. किती चेक्स हवेत? 3. चला ओके. नाही नाही आहे ना अजून. आता ही कसली कागदपत्र? अरे ते प्रोप्रायटर बरोबर अग्रीमेंट केलेत ना आपण. बरं ओके ओके ओके. एवढे 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 सर. तुम्ही आता ऑफिसलाच निघाला? हो ये तू आरामात. मी आलो आलोच. बरं नंदिनी मी काय म्हणत होतो, विहिरीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची पत्रिका तर काका मस्त छापून आलेली आहे एकदम. कार्यक्रम ही झकास झाला पाहिजे. अरे होणारच. आणि बघ कंपनी सुरू होण्याआधी विहीर सुरू करण्याचा नंदिनीला दिलेला शब्द आपण पाळू. आणि हे बघ विहिरीचं उद्घाटन आपण राधिकेच्या हस्ते करू. आणि भाऊबीजेच्या दिवशी कारखान्याचं उद्घाटन नंदिनीच्या हस्ते. आणि त्याच दिवशी आपण ताईच्या मुलाला दत्तक घ्यायचा विधी पण करून घेऊ. हो हो क्या बात आहे. अवश्य अवश्य. लोकांना पाणी देण्यास सुरुवात करा. नाही आम्ही राधिका वहिनींच्या हातून पाणी घेणार नाही. ही विहीर आम्हाला नंदिनी ताईमुळे मिळाली म्हणून आम्ही नंदिनी ताईच्या पुण्यावर हातानेच पाणी घेऊ. कुणा उपराच्या हातून नाही म्हणजे माझी राधिका पुण्यवान नाही. तुमचं काय म्हणणं यावं? मी काय म्हणणार, जी गावकऱ्यांची इच्छा तीच माझी इच्छा. आणि गावकऱ्यांच्या इच्छेला मान तर द्यावाच लागेल ना. नंदिनी बेटा पुढे हो, पाणी दे आपल्या हाताने. इतके दिवस कशासाठी घसा पडून ओढत होते म्हणून तुला भारी का त्यांचा पुळका? दोघं बहीण भाऊ एक नंबरचे बदमाशी. अगं कवडीची सुद्धा किंमत देत नाही तुला. अगं राधिके खर तर तू या घरची मालकी. अगं लक्ष्मी तू या घरची आणि तुझ्या हातनं पाणी घेणार नाही असं म्हणायची हिंमत तरी कशी झाली त्या बाईची? दुसरं कुणी असतं ना तर जीभच हसडून टाकली असती त्या बाईची. अगं ही तर नुसती सुरुवात आहे ग पोरी, नुसती सुरुवात आहे. हं तुला सांगते ती तुझी नणंद आहे ना, एक नंबरची नागिण आहे नागिण. आणि तिचा विळखा या सगळ्या घराला पडत चाललाय. उद्या तिचं पोर या घरात घुसेल मग या सगळ्या इष्टटीची मालकीण होईल. पोरी मला तुझी काळजी वाटते ग, काळजी वाटते. अगं अगं आता तरी डोळे उघड ग पोरी, नाहीतर एक दिवस त्याच विहिरीत जीव द्यायची पाळी येईल तुझ्यावर. सांगून ठेवते तुला. हा हो झाली आहे ना. अहो व्हायलाच हवी. अहो दिवाळी आता तोंडावर आली आहे. आणि दिवाळी म्हणजे की खरेदी आलीच. हो मस्त बघा ना व्यापार एकदम मस्त. साहेब मी एक काम करू का, मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करू का? हो नक्की. हो यस बोला राणी साहेब काय म्हणता? हे बघ कसं वाटतं. अरे वा एकदम मस्त. अहो पण या रूपासमोर याची काय किंमत? अर्जुनराव हा काय तमाशा चालवलाय? तुम्ही दिलेला 35 लाखाचा चेक बाउंस झालाय. अहो काय बोलता तुम्ही? माझा 45 लाखाचा चेक बाउंस झालेला आहे. माझा 25 लाखाचा चेक बाउन्स झालेला आहे.
अहो सुधीरराव काय बोलता तुम्ही? अहो तुम्हाला तर माहिती आहे जोपर्यंत आमच्या अकाउंट्समध्ये पैसे नसतात आम्ही चेक्स कधीच इश्यू करत नाही. हे बघा तुमचं काहीतरी घोळ होतं. एक दोन मिनटं. हॅलो मॅनेजर साहेब. बोला. साहेब मी अर्जुन पटवर्धन बोलतोय. बोला अर्जुनराव. साहेब ते हे आमचे चेक्स बाउन्स कसे होतात? मिस्टर अर्जुनराव. येस सर. तुमच्या खात्यात या क्षणी काहीच पैसे नाही. पैसे नाहीत म्हणजे? तुमच्या अकाउंटमधनं सेल्फ विड्रॉ केले गेले. सेल्फ विड्रॉ केले? नंदिनी काका कुठे आहेत? बघ काका बघ कुठे आहेत? बघते ना काका. काका उसला रे. ए उसला ऑफिस मध्ये फोन कोणीच उचलत नाही. आतमध्ये काका काकू विशाल कोणीच नाहीये. मला काही कळतच नाहीये. नंदिनी आपल्या काकांनी आपल्याला धोका दिलाय का? साहेब तुम्ही कित्येक वर्षांपासून आमच्यासोबत काम करता. तुम्ही सगळे लोक मला ओळखता. मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही. पण मला थोडासा वेळ हवाय. प्लीज साहेब घाबरू नका. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण जे काय करायचं ते लवकर करा. धन्यवाद साहेब. मी लवकरच तुमचे पैसे परत करेन. चला चला चला. काय होतंय? काही कळत नाहीये ग. काही कळत नाहीये. अर्जुनराव तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार आहे. तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. असं पण मी काय केलं? हे बघा बऱ्या बोला ना चला. नाहीतर तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आमच्या बरोबर हातकडी घालून देणं आम्हाला आवडणार नाही. चला चला लवकर चला. चला चला लवकर चला. मॅडम जाऊ द्या. मॅडम मॅडम हात सोडा. हात सोडा. बाटला कर त्याचा. करीम चाचा मी दादाकडे जाऊन येते. तुम्ही मुलांना सांगा. जी मी सर. आम्ही कोर्टाकडून आलेलो आहोत. तुमच्या या घरावर जप्तीच्या कारवाईचे आदेश आहेत आमच्याकडे. माझ्यावर दया करा. प्लीज माझ्यावर दया करा. मला थोडा वेळ द्या ना. माफ करा मॅडम माझा नाईलाज आहे. मी एक फोन करते. थांबा मॅडम तुम्हाला इथून कुठेही फोन करता येणार नाही. पण का? कारण या प्रत्येक वस्तूवर आता कोर्टाचा अधिकार आहे. मी बाहेर जाऊन करते. थांबा मॅडम तुम्हाला असं इथून बाहेरही जाता येणार नाही. जायचं असेल तर अंगावरचे सगळे दागिने काढून द्या. हा मंगळसूत्र सोडून. कारण आता या प्रत्येक वस्तूवर कोर्टाचा अधिकार आहे. लेडीज कॉन्स्टेबल काढा दागिने काढा. तुम्ही कारवाई करा तुमची. चला घ्या पटापटा घ्या. वहिनी साहेब हे घ्या पैसे.
इस गरीब की कमाई के पैसे यावर तो तुमच्या कोळताचा अधिकार नाही ना। जावळीने लवकर दादाला कळवा, म्हणावं या द्रौपदीची लाज राखणं आता कृष्णाच्याच हातात आहे। अल्लाह या अल्लाह या अल्लाह इस पे रहम कर। चला तुम बाकीची कारवाई करा। सुंदर आहे ग बघू, काय गोड दिसते ग माझ्या पोरीला। वा 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 वा, नेकलेस पण केलाय, काय सुंदर आहे ग नेकलेस। वा आता यावेळी कुणाचा फोन असेल? हॅलो हॅलो वहिनी, मी नंदिनी बोलते। हा नंदिनी बोल। वहिनी दादा कुठे आहे? दादा तुझे ते तर नाही घरात का ग? वहिनी तर फार मोठी गडबड झाली आहे ग, यांच्या काकांनी आम्हाला फसून सगळे पैसे लंपास केले, घरावरी जप्ती आली आहे, काय करू समजत नाहीये। वहिनी दादा कुठे आहे? तोच यातून मार्ग काढू शकतो। दादाला भेटणं आता फार गरजेचं आहे ग, नाहीतर नाहीतर। हो 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 मी काय हो काय अक्कल आहे का? हा हॅलो, हीच वेळ आहे त्या नागिनीचा फणा ठेचण्याची। हॅलो वहिनी, ही संधी सोडू नकोस, एक घाव आणि दोन तुकडे। वहिनी बघ, तिच्या गोड बोलण्याला फसू नकोस, बहीण भावाच्या प्रेमाचा हा किस्सा इथेच संपला पाहिजे। हॅलो काय काय म्हणते मी, येते का तुझ्या लक्षात? हा त्या दोघांची भेट होता का म्हणे? हा हॅलो, हा नंदिनी, हे बघ तू काही काळजी करू नकोस, ते आले ना की मी त्यांना निरोप देते आणि पाठवून देते तुझ्याकडे। हा आणि काही झालं ना तरी तू तुझं घर सोडू नकोस। हा तिथेच थांब, मी पाठवते तुझ्या दादाला। हा ठीक आहे वहिनी, मी घरी वाट पाहते वहिनी, दादा आलं की त्याला लवकर पाठव। आता कशी माझी भाची शोभतेस खरी। दे टाळी। चला मॅडम, तुम्हाला बंगलाही खाली करावा लागणार आहे। मग मी जाऊ कुठे? घरातलं तर सगळं तुम्ही घेतलंय ना, मग आता हे घरी। हे बघा मॅडम, तुमच्या मिस्टरांकडून लोकांचं येणं 12 ते 13 कोटींच्या घरात आहे। आता हा बंगला आणि हे सगळं मिळून 5 ते 5.5 कोटी होतील फार तर। मग तुम्ही माझं दादाईपर्यंत थांबा ना, 12-13 कोटी काय तुम्हाला 50 कोटी देईल होतं, थांबा ना। ते शक्य नाही मॅडम, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका। चला बाळांना। कॉन्स्टेबल मॅडम, ही महागाची साडी तुम्हाला द्यावी लागेल। नाही नाही अहो, एवढी साडी तरी मागू नका हो, ही माझ्या दादाने मला दिली आहे, माझ्या मायाची साडी ही, एवढी तरी मागू नका हो। प्लीज मॅडम, आमचं नाईलाज आहे। साहेब कारवाई पूर्ण झाली आहे, चला निघूया आपण। चला चला चला। वहिनी साहेब, अजून कसा नाही आला तुमचा दादा? येईल करीम चाचा, माझा दादा नक्की येईल, वहिनीने इथलं सांगितल्यावर धावतच येईल तो, अशा परिस्थितीत मला तो एकटा कधीच सोडणार नाही, नक्की येईल तो। ठीक आहे करू, मला काहीतरी अस्वस्थ वाटत। नंदिनीची आठवण येते, मी तिला फोन करून येतो आणि भाऊबीजेला येण्याची आठवण करून देतो।
करायचं तिला फोन करायला गेलाय तो. ती जर त्याच्याशी बोलली तर सगळं कळेल ना त्याला. मग आपलं काय खरं नाही ग बाई, कसं करून त्याला थांबवलं पाहिजे. काय म्हणते मी करीम, त्याचा फोन वाजतोय. माझ्या दादाचाच फोन असेल हा, त्याला माझी काळजी वाटत असेल. काय करू मी. काय करू करीम त्याच्या. आई आई मला खूप भूक लागली. भूक लागली तुला बाळा, कुठून आणू मी तुला. मामा येईल ना आता, तो आणेल. येईल येईल. आई आज भूक लागली. अरे असं कसं शक्य आहे, दिवाळीचा दिवस आणि सर्व गेले कुठे असतील. फोन का उचलत नाही, मला गेलं पाहिजे. काहीतरी गडबड आहे. काहीतरी कर, तू निघाला काहीतरी कर. काय झालं, काय झालं माझ्या परीला, काय झालं. तुम्ही बघत काय बसला, पोटात दुखायला लागले माझ्या परीच्या. अहो बघताय का तिच्याकडे, काहीतरी करावं तिच्यासाठी, काहीतरी करा. अगं काय झालं ग माझ्या बाळाला, आणखी काही हवंय का. करीम चाचा खूप वेळ झालाय हो. किती वेळ वाट पाहिजे. मला वाटतंय मीच दादाकडे जाऊन यावं. पण वहिनी साहेब तुमच्याकडे तर पैसे नाही, तुम्ही जाल कशा. पण जावं तर लागेलच ना. चल जावंच लागेल, कारण उदय भाऊबीज आहे. नाही गेले तर दादाला वाईट वाटेल. मी जाऊनच येते, तुम्ही काही काळजी करू नका. पण तुम्ही इथून जाऊ नका, कदाचित दादा इथं आल्यावर तुम्ही त्याला सगळं सांगा. दादा येते मी. विशेष काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, मी मेडिसिन पाठवतो. ठीक आहे, थँक यू डॉक्टर. औषध पाठवून देतात ते. अगं खूप त्रास होते का, खूप त्रास होतोय का ग माझ्या बाळाला. मला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो का ग. सोडून कुठे आपण कुठे, तुला सोडून कुठे जाणार नाहीत ग ते. तुला सोडून कुठे जाणार नाही, काळजी करू नकोस तू. तुला सोडून जाणार नाही ते, खूप त्रास होतो का ग बाळा. काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. कुठे जाऊ नको नाही जात. हे काय करतेस नंदिनी तू, मंगळसूत्र घाण टाकतेस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुझ्या सौभाग्याचा सौदा करतेस. सगळेजण. अरे नंदिनी, अर्जुन आहेत कुठे सगळेजण. सांगू दादा.
असून झालं बोल रे पप्पा काय करायचं आता या अर्जुन हा अवतार संपून टाकायचा हा ज्या कारणाने जन्माला आला होता ते कार्य संपलेलं आहे अवतार संपवा या किती गोळ्या मारणार एक पप्पा तुझी दोन मारायच्या इथे एखाद्या गोळीने फसवलं तर काका अरे काकाचा अर्थ कळतो तुला वडिलांच्या जागेवर समजलं होतं तुला अरे फक्त प्रॉपर्टीसाठी घराण्याची इज्जत सवडून आणलीस तू अरे मार मार मारू हा मार मारू पप्पा तिकडे काय लिमलेटचे गोळ्या आणि इकडे आता बघ कसं मारतो मी ठीक आहे आणि नंदिनी काय बर तू काही काळजी करू नकोस तू चल आज भाऊ बी जाय नंदिनी जिथे कुठे असेल नक्की घरी ये वाटेल ते झालं तरी घरी दादा 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 कोण तू कशाला आलीस गई थी मावशी तुम्हाला माहित नसेल पण माझ्यावर खूप मोठा प्रसंग आलाय हो काय ते मला अगं तुझ्या कर्माची ही शिक्षा आहे आणि काय गं अगं सणासुदीची असले घाणेरडे कपडे घालून आलीस इथे बरं झालंय तुझा दादा बघेल आणि तुझ्या झोडीत काहीतरी टाकेल मावशी काय बोलताय तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय आणि माझा दादा कुठं आहे तो तुला भेटणार नाही असल्या बदनाम माणसांशी संबंध ठेवायचे नाहीये त्याला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये त्याला तो म्हणाला माझी बहीण मला मेली खोटंय साफ खोटंय माझा दादा माझ्याशी असं कधीच बोलणार नाही हे तुम्ही बोलताय तुम्ही कोण आहे ग मावशी कोणी भिकारी नसेल तर दे तिला काही अग नंदिनी तू आहे रे मला वाटलं कुणीतरी दाराशी भिकारी आली आहे की काय वहिनी तू सुद्धा पुरे झालं तुझं नाटक स्वतःचं घर फुंकलास आता माझं घर फुंकायला आलीस का चल इथून भेटणार नाही तुझा भाऊ इथे मावशीनं काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का नाही काय जाईन मी कायमची निघून जाईन पण माझ्या दादाचं औक्षण करूनच जाईन वहिनी अगं आज भाऊबीच आहे दादाचं औक्षण करेन आणि आले पावली तशीच निघून जाईन वा 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 मला काय मूर्ख समजलीस तू तू ओवाळशील रडगाणं गाशील आणि मग तोही रडेल आणि म्हणेल तू तुझा नवरा तुझी पोर बाळ या इथं राहायला आणि तुम्ही या इथं माझ्या छाताडावर नाचायला तुमच्या या घरातल्या मुलीवर हात उचलता लाज नाही वाटत तुम्हाला बंटी गप्पा दीड
दमडीचा लोकर आणि ही हिम्मत तुझी? वहिनी साहेब नाही म्हणती, माझ्या वहिनीशी वरच्या आवाजात बोललेलं मला चालणार नाही. अरे ती या घरची लक्ष्मी आहे ना. नाही साहेब, त्या तुमच्याशी कशा? नाही बंटी, माझी शपथ आहे तुला. अरे हे घर माझंच आहे. आता परक वाटतंय कारण कारण माझा दादा इथे नाहीये. येते मी वहिनी. चला बाळांना. हा जा जा, पण पुन्हा तुझा काळा तोंड घेऊन येऊ नकोस इथे, कळलं? जर पुन्हा आलीस ना तर तुझ्या भावाचा प्रेत पाहशील तू. तुला तुझ्या भावाची शपथ आहे, तुला या मंगळसूत्राची शपथ आहे, समजलीस ना? चलली चल जा, बघतेस काय इथून. चलली आणि पुन्हा येऊ नकोस. चल जा मावशी.
काय तुम्हा दोघांची अवस्था? ते सगळं तुम्हाला नंतर सांगतो काका। अरे पण झालं तरी काय? नंदिनी इथं आली होती का? नंदिनी, 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 काहीतरी गडबड दिसते। राधिका आले, काय झालं? नंदिनी इथं आली होती का? नाही, ती इथे आलीच नाही। इथे नाही आली? नाही। इथे नाही तर कुठे गेली? नंदिनी इथे आली नाही तर गेली कुठे असेल? नंदिनी इथे आली होती, ही पंचारती, याच पंचारती ना ती दर भाऊबीजीला मला ओळखते। ती इथे आली होती तर गेली कुठे? कुठे गेलेली नाही मालक, त्या कुठे गेलेल्या नाहीयेत। या दोघींनी हाकलून लावलं त्यांना, त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही हाकलून लावलं यांनी। भिकारीच म्हणाले या त्यांना। अहो मालक, एवढंच जाई तर परत न येण्याबद्दल शपथ सुद्धा घातली तुमची त्यांनी। माझ्या बहिणीला भिकारी म्हणालीस तू? भिकारी तर तू होतीस। तिनं म्हटलं म्हणून तुझ्याशी लग्न केलं, तुझं तर थोबड पाहायला आवडत नव्हता मला। तिनं त्या उकिरड्यावरून उचलून या महालात आणलं तुला। हे ऐश्वर्य, हे वैभव, तिने तुला भिकेत दिलं, तिला भिकारी म्हणालीस तू? माझ्या बहिणीच्या निष्पाप मुलांवर हात उचलला तुम्ही। ती तिकडे संकटात होरपळत होती आणि तुम्ही मला थांग पत्ता लागू दिला नाही। तुमची असं करण्याची हिम्मत कशी झाली? हे बघ अर्जुन, नंदिनी नक्की परत येईल, माझा विश्वास आहे। येईल ती, येईल बंटी। तू औक्षणाची तयारी कर। जी मला नंदिनी नक्की येईल, येईल ती, माझी नंदिनी नक्की येईल। माझी नंदिनी येईल, नक्की येईल। आपल्या हिरीत, आपल्या हिरीत एका बाईनं दोन मुलांसकट जीव दिला आणि ती दिसायला नंदिनी ताईंसारखीच आहे। नंदिनी चला।
दादा 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 Thank you.